लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे चौकातील अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास शाहू शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अभिजितदादा ढोबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्राचा इतिहास रशियात जाऊन आपल्या शाहिरीतून सांगितला अशा अण्णाभाऊंची जयंती एक सण म्हणून साजरी करावी असं अभिजित ढोबळे यांनी वृत्तदर्पणशी बोलताना सांगितलं. अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली जाते पूर्ण रशियापासून ते भारतापर्यंत, भारताच्या लहान लहान खेड्यापर्यंत अशा पद्धतीची जयंती साजरी करत असताना आम्हाला एक उत्साहाचं वातावरण व आमच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी समाजातनं संबोधला जातो. अशा सगळ्यांना संपूर्ण सोलापूर जिल्हा असेल, सोलापूर जिल्ह्यातले 11 तालुके असतील या सर्वांना जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देऊ शकतोय. आपला सण आलाय, आपला सण आनंदाने साजरी करा. एकमेकांच्यात वाद न घालवता आपण सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करून समाज कसा पुढे जाईल, सुशिक्षित होईल, बेरोजगारमधून रोजगार कसा निर्माण होईल याचा विचार आपण सर्वांनी करावा आणि आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा ठसा निर्माण करायचा आहे. याबद्दल मी सर्वांना, आपल्या समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय हो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय. या प्रसंगी परमेश्वर हाटकर, सागर लोंडे, बशीरबाई, मनोज लोंडे, शांतीलाल साबळे, अविनाश पाटील, अरुण राऊत, अक्षय चव्हाण, सूरज पाटोळे, शिवकुमार मोरे, रजनी डोलारे, अजिंक्य जावळे, अक्षय पवार, बंडू पवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.